संगमेश्वर तालुक्यातील पांगरी हे अतिशय दुर्गम खेडेगाव. या गावात विकासाचे वारे वाहत नाहीत. राजकीय प्रतिनिधी या गावात फिरकत नाहीत. तरी शैक्षणिक विकास या ठिकाणी झालेला नक्कीच दिसतोय. या गावात सगळे शेतकरीच आहेत आणि याच शेतकऱ्यांची मुलं ही इथल्या पांगरी क्रमांक 2 शाळेत शिकतायत. या विद्यार्थ्यांनी हितवर्धिनी बचत बँक सुरू केली आहे. इतर बँकांसारखाच कारभार या बँकेत चालतो. स्वतः केलेल्या बचतीचा जो एक आनंद आहे तो खूप वेगळा असतो आणि तो अनुभव त्यांना स्वतः याला नवयामध्ये त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळत असतो. दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर अर्धा तासासाठी ही बँक उघडते. विद्यार्थी बँकेबाहेर रांगा लावतात. आपल्या जवळील असणारे खाऊचे पैसे अगदी कधी कधी 1 रुपया देखील हे विद्यार्थी बँकेत जमा करतात. दैनंदिन आर्थिक देवाणघेवाण कशी करावी, बँक व पोस्ट यांचे रेकॉर्ड कसे ठेवावे हे आम्हाला समजले. मी आतापर्यंत 1,361 रुपयांची बचत केली आहे. मला आई वडिलांनी नातेवाईकांनी खाऊसाठी दिलेले पैसे व आधीची केलेली बचत हे सर्व रक्कम जमा करून बँक सुरू झाल्यावर मी खात्यात जमा केले आहे. थेंबे थेंबे तळे सचे त्या मणीचा प्रत्यक्ष अर्थ. आई वडील जे पदरमोड करून विद्यार्थ्यांना पैसे देतात तेच पैसे ही मुलं बचत करून या बँकेत जमा करतात. की मुलांनी जे खाऊचे पैसे आणलेले आहेत ते खाऊसाठी थोडेसे खर्च करून ते बचत करावी. आणि आत्तापर्यंत माझ्या ह्या मुलांकडून 9,339 रुपये एवढी रक्कम आत्तापर्यंत जमा झालेली आहे. बचतीच्या या धोरणाचा मंत्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात कामी येईल हे नक्की. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.